हजरत मध्ये त्या ठिकाणी एका मागासवर्गीय महिलेवर अत्याचार करून तिला मारल्यानंतर तिचा प्रेत सुद्धा घरच्या लोकांना दाखवला नाही आणि पुढे काही कुणाल सगळ्याने गाव सगळं लॉकडाऊन करून टाकलं. आमचे नेते राहुलजी गांधी, देशाच्या काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंकाजी गांधी त्यांना भेटायला निघाला असताना त्यांना धक्काबुक्की करून त्यांना अटक करून त्या ठिकाणी नेलं आणि पुन्हा परवानगी दिली पाच लोकांनी जायचं. एखाद्या ठिकाणी मयत असताना पाच लोक पाठवा ही कुठली काही भूमिका आम्हाला समजली नाही. आणि आज ह्या ठिकाणी त्या जिल्ह्याचे कलेक्टर, जिल्हाधिकारी, त्या हे जे पोलीस अधिकारी त्यांना सस्पेंड करायचं नाटक ह्या ठिकाणी देशामध्ये चाललेलं आहे. खऱ्या अर्थानं ते योगींचा राजीनामा घेतलं पाहिजे, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. त्यांच्यावर त्यांना त्यामध्ये साधू आहेत का काय आम्हाला समज नाही. एका महिलेवर अत्याचार होत असताना हा बघत बसतोय आणि त्याच्यावर खऱ्या अर्थानं कारवाई झाली पाहिजे. त्यांना त्या मुख्यमंत्रीपदावरून काढलं पाहिजे आणि देशाच्या पंतप्रधानांनासुद्धा राजीनामा घेतला आहे. देशामध्ये हुकुमशाही पद्धतीने या ठिकाणी काम चाललेलं आहे. शेतकऱ्यावर अन्याय करणारं बिल आणलं ह्या ठिकाणी, कामगारांच्यावर अन्याय करणारं परमनंट कामगार इथनं पुढे अमेरिकेसारखं देशातला कुठलाही माणूस, सामान्य माणूस त्याला या का त्याचं कामगार कार्यालय राहते का नाही अशी परिस्थिती, कोर्ट राहते का नाही अशी परिस्थिती आज देशामध्ये निर्माण केलेली आहे. या सगळ्या ज्या गोष्टीसाठी आम्ही ह्या ठिकाणी सत्याग्रहाला ह्या ठिकाणी बसतोय. आदरणीय देशाचे महात्मा गांधीने या देशाला स्वातंत्र्य दिलं, ब्रिटिशांनी अनेक वेळा लाठीचार केला पण महात्मांनी शांती दिली. अनेक आम्ही महात्मा गांधींच्या समोर शांततेने ह्या ठिकाणी बसलेलो आहोत. ब्रिटिशांना घालवले 150 वर्ष राज्य करणार आहे, ह्या हुकुमशाहीला घालवण्यासाठी आम्ही या ठिकाणी बसलोय. यासाठी आम्ही या ठिकाणी आंदोलन या ठिकाणी सत्याग्रहासाठी या ठिकाणी बसलेलो आहोत. निर्भयाच्या प्रकरणामध्ये सरकारवर कडाडून टीका करणारं भाजप या सगळ्या प्रकरणात असंवेदनशीलपणे वागते असं वाटतंय का? पूर्ण असंवेदन नाही, त्यांना काय त्यांनी जो देश चालवायचा धरला आहे, जवळजवळ 16 मोठ्या सरकारचे उद्योग त्यांनी विकायचं काम केलं, नवीन कंपन्या काढल्या. नेहरूंच्या काळात 33 काढल्या, इंदिरा गांधींच्या काळात अगदी त्यांचे वाजपेयींनीसुद्धा काढल्या होत्या. पण यांनी सगळं विकायचं काम ह्या ठिकाणी केलेलं आहे मोठ्या प्रमाणात. देश संपतोय काय, देशाची प्रॉपर्टी काही शिल्लक ठेवायची नाही, म्हणजे पुढं कोण राज्य करायला त्याला राज्य करता येऊ नये अशा पद्धतीचा कारभार ह्या देशामध्ये चाललेला आहे. त्याचा निषेध आणि त्यासाठी आम्ही या ठिकाणी बसलो आहे. काल आमचे नेते राहुल गांधींनी सांगितलं की आम्ही जी चौकशी तर करणारच, हा कायदा बदलणार. त्या ठिकाणी जो त्यांनी कायदा केला शेतीविषयक कामगारांचा, हा कायदा बदलणार आम्ही सत्तेवर आल्यानंतर. आणि ह्या 16 कंपन्या जरी विकल्या असल्या पुन्हा आम्हाला काढून घेता येतात. हे देशातली सगळी मालमत्ता सरकारच्या मालकीत, कुणाची काढून घेऊ शकतात? ती सरकारने विकलेली आम्ही सगळ्या काढून घेणार आहोत. ती आपल्याला सांगायला हरकत नाही. आपल्याला माहिती आहे एअरलाईन्स कंपनी स्वातंत्र्य काळाच्या अगोदर टाटा करत होती, इंदिरा गांधी ती काढून आपल्या देशात, ती आता पुन्हा विकायचं काम केलं. जे देशच संपला आहे अशी परिस्थिती ह्या ठिकाणी झाली आहे. आपण सगळ्यांनी सहकार्य करा उद्याच्या काळामध्ये की आम्हाला हा देश वाचवायचा आहे. आणि आमचे नेते राहुलजी गांधी असतील, प्रियंकाजी गांधी जे काम करायला आहेत त्यांच्या पाठीशी आम्ही ठामपणानं होतो.